उल्लासनगर के युवा सेना ने एनसीटी स्कूल के मैनेजमेंट से मुलाकात की और बच्चों की सुरक्षा के लिए अपील की। यह स्कूल मेन रोड पर होने के कारण स्कूल छूटने पर बच्चों के साथ दुर्घटना होने की संभावना, इसको नकारा नहीं जा सकता। भारी वाहनों के लिए यह रास्ता 12 से 2 बंद किया जाता है, लेकिन यातायात विभाग के अधिकारियों की अनुपस्थिति में यहाँ पर भारी वाहन आते जाते रहते हैं। आज युवा सेनेच्या वतीने सर्व उल्हासनगरचे आमचे शिष्टमंडल युवा सेनेचा एनसीटी शाळेच्या प्रिन्सिपलांची आम्ही भेट घेतली। मॅनेजमेंट कमिटी होती त्यांची। शाळा सुटल्यानंतर जे ट्रॅफिकचे अधिकारी आहेत ते या शाळेच्या बाहेर सहकार्यासाठी असले पाहिजेत, म्हणून त्यांनी भी आम्हाला निवेदन दिलेलं आहे की तुम्ही ट्रॅफिकला निवेदन द्या, आम्ही सुद्धा दिलेलं आहे। आणि अजून 2-3 मुद्दे आहेत जी, जसं की मोठी वाहन आहेत ती शाळा सुटण्याच्या दरम्यान इथून वाहतूक नाही करू शकत, पण तेही ट्रॅफिक सेक्शन काय लक्ष देत नाही आहे त्याच्यावर, त्याचंसुद्धा आज आम्ही साहेबांशी बोललो, प्रिन्सिपलांशी बोललो, चांगला सहयोग झाला आम्हाला आणि आम्ही पुढे आता ट्रॅफिक ऑफिसला लेटर देणार आहेत। मराठी पाट्यासंदर्भात काय निवेदन दिली? मराठी पाट्यासंदर्भात पण आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी लवकरात लवकर ते त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पाट्या लावणार आहोत। आज तुम्ही बघताय युवासेना जी युवापिढी, जसे आमचे महाराष्ट्र राज्य सचिव दीपेशजी म्हात्रे, तसेच उपजिल्हाप्रमुख युवराज पाटील, आमची कोर कमिटी, आज तुम्ही बघताय आमचे खासदारी अहोरात मेहनत करतात आहे आणि युवांसाठी आणि युवा लोक काय करू शकतात, युवा पिढीसाठी लोकांपर्यंत कशी पोहोचता येईल ह्याचा आमचा संघर्ष आहे। आज तुम्ही बघू शकता की एनसीटी शाळा ही रोडावर शाळा आहे। 2019 एक घटना घडलेली, त्याच्यामध्ये एक लहान चिमुरडा मुलगा ऑन द स्पॉट टँकरखाली वारलेला। ही घटना एवढी निंदनीय होती की ह्याच्यापुढं त्याच्या आईलाही त्रास झाला, वडिलांनाही त्रास झाला। त्यानंतर ट्रॅफिक योजनेने इथं 6 ते 7 महिने ट्रॅफिकची योजना शाळेच्या बाहेर व्यवस्थित लावली। थोडा दिवस उलटल्यानंतर ही परिस्थिती तशीच आहे। इथं तुम्ही बघू शकता या रोडावर अवजड जे वाहन आहे, जड वाहनाचा टायमिंग जो आहे तो लिहिलेला आहे की 12 ते 2 वाजेपर्यंत इथून जाऊ शकत नाही, कारण का शाळेचे टायमिंग सुटतात, विद्यार्थी हजारोने विद्यार्थी रोड क्रॉस करतात आणि लहान विद्यार्थी असणं प्रायमरी सेकंडरी स्कूल एकसाथ सुटते। शाळेचं प्रशासन तर लक्ष देतच आहे, तरी पण ट्रॅफिकवाले जे आहेत, बाजूलाच ऑफिस आहे ट्रॅफिकवाले, त्यांचे अधिकारी ट्रॅफिकच्या बाहेर उभे करतात, मग 5 मिनटं इथं काय नाही। काही अधिकारी तर शाळेच्या गाड्याच्या फोटो काढून त्यांच्याकडे चलन काढायला येतात शाळा सुटल्यावर, मग ट्रॅफिक जे कर्मचारी आहेत ते 10 ते 15 मिनटं का उभं राहू शकत नाही। ह्या पुढं जर अशी परत एकदा कुठली घटना घडली, त्या मुलाचा अख्खे फॅमिली उद्ध्वस्त झाली। ती इन्सिडेंट एवढी मोठी होती, याच्यानंतर अशी कुठली घटना ना होवी म्हणून आम्ही युवासेनाने आम्ही ट्रॅफिकवाल्यांना एक निवेदन दिलं, नाही तर ट्रॅफिकच्या इकडे आम्ही शाळेच्या बाहेर ट्रॅफिक विरोधात आंदोलन करू की जर इथं ट्रॅफिकची योजना नाही झाली तर आम्ही इथं उपोषणाला बसू। आणि मराठी पाठीचाही मुद्दा उठवला आहे की एनसीटी सरांनी की आम्ही हे करू, आणि काय फीचे काय मुद्दे होते ते मॅडमनी, प्रिन्सिपल सरांनी आणि ट्रस्टीने आम्हाला समजूतीने आमचा पूर्ण सहयोग दिलेला आहे। संपूर्ण उल्हासनगरकडे आम्ही एक एक करून आमचे जे युवासेनेचे जेवढे कार्यकर्ते आमच्या वरिष्ठ लोकांचे आम्हाला वरून मेसेजही आलेले आहेत, महानगरपालिकेला आम्ही पहिले निवेदन देणार, कारण पहिले महानगरपालिकांच्या जो जी आर आला त्यांच्या आधारे यांना एक निवेदन आणि नोटीस देईल की तुम्ही पहिले मराठीमध्ये करा। जर त्यांचं जी आर आणि निवेदन तर शाळा आणि प्रशासनाने जर नाही ऐकलं तर कुठल्याही पक्ष याच्यावर ॲलिगेशन करू शकतो। युवासेना आम्ही तर मराठीचा मुद्दा पहिल्यापासून उचललेला आहे, आणि जोपर्यंत नगरपालिका यांना नोटिसा देत नाही आणि यांना फलक मराठीमध्ये करायला होत नाही, त्यानंतर आम्ही इथं युवासेना स्थानाने आंदोलन करू। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।